नमस्कार, वेज नॉनवेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण उपवासाचा नायलॉन साबुदाण्याचा चिवडा बनवतोय। गोड आणि तिखट चवीचा चिवडा अगदी 1.5 ते 2 महिने आरामशीर टिकतो। जसा पॅकेटमध्ये मिळतो तसाच हा चिवडा बनवलेला आहे। उपवासाचा चिवडा बनवण्याकरता इथे मी उन्हाळी वाळवणामधला बटाट्याचा किस घेतलाय। हा किस जर तुमच्याकडे नसेल तर ओल्या बटाट्याची साल काढून किसून घ्या। 2 ते 3 पाण्याने बटाट्याचा किस स्वच्छ धुवून फॅनखाली सुकून घ्या। बटाट्याच्या किसाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता। सोबतच 1 प्लेट शेंगदाणे घेतलेत, 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेत, नायलॉन साबुदाणा 1/2 किलो घेतला आहे। तर इथे तुम्हाला मी जवळून दाखवते की या पद्धतीचा हा साबुदाणा आहे कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळतो। कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे, यामध्ये नायलॉन साबुदाणा तळून घेऊयात। नायलॉन साबुदाणा तळताना तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, नाहीतर साबुदाणा फुलणार नाही, आतून कच्चा राहतो। साबुदाणा जसा जसा तळत जातो तसा हा साबुदाणा तेलाच्या वरती येतो। सर्व साबुदाणा आपला तळून वरती आला आहे, तर आता या साबुदाण्याला उलटपालट करून मस्त असा तळून घेऊयात। साबुदाणा झाऱ्यामध्ये घेऊन तेल चांगलं निथळून द्यायचं। अगदी पांढरा शुभ्र असा नायलॉनचा साबुदाणा तळून झाला आहे, तर जास्त लाल होईपर्यंतसुद्धा तळायचं नाही। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्याकरता वेज नॉनवेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तर या नायलॉन साबुदाण्याची पहिली बॅच तळून काढून घेतली, तर सेम पद्धतीने दुसरीही बॅच तळून मी काढून घेतली आहे। आता वाळवणीचा बटाट्याचा किस तळून घेऊया। त्याकरता इथे मी झाऱ्याचा वापर करणार आहे। किस तळायला जास्त वेळ लागत नाही। जास्त वेळ जर किस तेलामध्ये राहिला तर लगेचच तो लालसर होतो, त्यामुळे झाऱ्याचा वापर करून अगदी पटकन किस तेलामधून बाहेर काढता येतो आणि लालही पडत नाही। तर याच पद्धतीने उरलेला सर्व बटाट्याचा किस तळून घेते। तर सेम पद्धतीने झाऱ्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घालून तळून घेऊयात। सुकं खोबरं तळताना गॅसची फ्लेम एकदम मंद करायची, लगेचच हे खोबरं एकदम लालसर होतं। तर 1.5 ते 2 मिनिट खोबरं आपण मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलं, काढून घेऊयात। सेम पद्धतीने शेंगदाणे देखील आपण तळून घेऊयात। शेंगदाणे तळताना देखील गॅसची फ्लेम मध्यम टू लो ठेवायची, यामुळे शेंगदाणे अगदी आतपर्यंत खरपूस तळले जातात। शेंगदाणे चांगले तळून झाल्यावर या शेंगदाण्यांच्या टरपल्यांना अशा उभ्या भेगा दिसतात। तर बघा, मस्त असे आपल्या शेंगदाण्यात खरपूस तळून झालेत, काढून घेऊयात। सेम पद्धतीने उरलेले शेंगदाणे देखील तळून घेते। आता शेवटी कापून घेतलेला हिरव्या मिरच्या देखील तळून घेऊयात। हिरव्या मिरच्या तळताना यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे, एवढे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। मिरच्या जर चांगल्या तळल्या गेल्या नाही तर चिवडा मऊ पडू शकतो। चिवड्यामध्ये घालण्याकरता पिठी साखर बनवून घ्यायची। त्याकरता 1.5 चमचा साखर मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतली, सोबतच चवीनुसार मीठ घातले। दोन्ही साहित्य बारीक वाटून या चिवड्यामध्ये घालून घेऊयात। पिठी साखर चिवड्यामध्ये चवीला खूप छान लागते, अगदी दुकानात मिळतो त्याच पद्धतीचा हा चिवडा चवीला लागतो। घातलेले साहित्य चिवड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हा चिवडा बनवायला अतिशय सोपा आहे। अगदी ताज्या बटाट्यांपासूनसुद्धा तुम्ही हा चिवडा 10 ते 15 मिनिटामध्ये बनवू शकता। उपवासाच्या इतर रेसिपींचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।